बारे तालुका खानापूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. आज रक्तदान शिबिराचे आयोजन माननीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते पारे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. पारे गावातील नागरिकांनी यावर्षी महाड चौदार तळेतून भीमज्योत आणली होती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आज आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या रक्तदानाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. सर्व पुरुष व स्त्री रक्तदाते यात भाग घेतला. यावेळी पारेतील नागरिक काय म्हणाले ते पहा. हॅलो, सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 131व्या जयंतीच्या संदर्भात आम्ही सर्व समाजबांधवांनी एक मीटिंग आयोजित करून महाड ते पारे भीमज्योत आणण्याचा संकल्प तयार केला आणि त्या संकल्पना पूर्णत्व करण्यासाठी आमच्या येथील सर्व नौजवानांनी पूर्णपणे तयारी दाखवून संपूर्णपणे जवळजवळ 45 ते 50 संपूर्ण विद्यार्थी महाडपर्यंत पोहोचले आणि महाडवरून जाताना येताना जो काय अनुभव त्यांनी कथन केला त्याच्यामध्ये मोठी गाडीची व्यवस्था केलेली होती. त्या गाडीमध्ये सर्व व्यवस्था होती. सर्वसाधारणपणे योगेश हा आमचा त्या गाडीचा कप्तान होता. त्यानं व्यवस्थितपणे सगळ्यांना त्या घाटमाथ्यावरून आणण्या नेण्याचं काम केलं आणि सर्वसाधारणपणे जो कप्तान होता तो रुपेश त्यानेसुद्धा की व्यवस्थितपणे संपूर्ण मार्गक्रमण हाताळा गेला आणि त्या दृष्टिकोनातून एक भीमज्योत हा प्रथमचा कधी आम्ही हा परिक्रम चालू केलेला आहे. तरी सर्वसाधारणपणे सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी तो राबवण्याचा मनसब आहे आणि आमच्यामध्ये असणारी युनिटी खूप आम्हाला अगदी सफल करण्यासाठी पुढे नेईल. आणि या संदर्भात आज आणखी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करून आमचे खानापूर तालुक्याचे लाडके आमदार अनिल भाऊ यांनीसुद्धा या रक्तदान शिबिराला भेट दिली आणि पाऱ्यातले सर्व ग्रामस्थ प्रथम नागरिक यांनीसुद्धा या रक्तदान शिबिराला भेट देऊन त्यांचा सहभाग त्यांनी नोंद केला. तरी सर्वसाधारणपणे असाच परिक्रम आमच्या हेतून या मंडळाच्या वतीनं पंचशील मंडळाच्या वतीनं आणि धम्मदीप फाउंडेशन मुंबई पारे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा ठेवून आम्ही आमचं कार्यभाग व्यवस्थितपणे पार करण्याचा प्रयत्न केला. भीमज्योत आणण्यासाठी आम्ही इथून गेलो. त्यानंतर सर्वच मुले खूप धावली ती. सर्वांचा त्यात मोलाचा वाटा आहे. कोण जास्त धावला कोण कमी धावला याचा कोणीसुद्धा गांभीर्य न घेता सर्वांनीच मनापासून खूप श्रेय दावून ध्येय दावून या एवढा भला मोठा घाट असतानासुद्धा एवढ्या उन्हातानातून सर्वच मुले पळत होती ती. आणि आधींमधून आम्ही थांबून आधीमध्ये जेवण चहापाणी नाश्ता करून बाहेरल्याही लोकांचा मला सहकार्य मिळालं. त्यात सगळ्यात उदय मंकाळ सावंत पप्पू अभिजित यांनी सर्वांनीच योगदान चांगलं केलं आणि अनिल देवकती बी होता. भीमज्योत आणताना आम्हाला आलेला अनुभव आणि हे सांगताना मला असं वाटतंय की प्रवास येताना भीमज्योत आणताना घाटमाथ्यावरून प्रवास एवढा खडतर होता तरी पण सर्व मुलांनी धाडस दाखवून ध्येय दाखवून भीमज्योत आणली त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची 131वी जयंतीनिमित्त इथं रक्तदान शिबिरास माननीय अनिल भाऊ बाबर यांनी उद्घाटन करून कार्यकर्त्यांचं पंचशील ग्रुपचं आणि धमधीम फाउंडेशनचं मनोबल वाढवलं आणि सर्व ग्रामस्थांनी ह्या सहकार्य करण्याची भूमिका पारे ग्रामस्थांनी घेतलेली असून त्यांच्याबरोबर कायमस्वरूपी राहण्याचं निश्चय केलेला आहे.